हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्टडी फॉर आयक्यू. मित्रांनो, आज आपण जी करंट अफेअरची सिरीज सुरू केलेली आहे एप्रिल मंथची, हा त्यातील चौथा भाग आहे. याआधी आपण तीन भाग आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. जर ज्यांनी कोणी बघितले नसतील मित्रांनो, आपली जी प्लेलिस्ट आहे करंट अफेअर्सची आपल्या युट्यूब चॅनलवर, तिथं जाऊन तुम्ही बघा. तर मित्रांनो बघा, मी जे प्रश्न आणतो डेली तुमच्या समोर, हे जे प्रश्न आहे, हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनात अत्यंत महत्वाचे आहे बघा. आणि हे प्रश्नांना असे प्रश्नांना तुम्हाला स्किप करून चालणार नाही, कारण हेच प्रश्न आहे का तुम्हाला आता तुमचे जे जेवढे काही एक्झाम आहे आता पुढचे, त्या प्रत्येक एक्झामसाठी हे प्रश्न अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. आणि हेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये हे रिझल्ट मिळवून देणारे आहेत. तर मित्रांनो बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ लेक्चरला बघा, कुठेही स्किप करू नका, कारण की तुम्हाला खूप काही इथून माहिती मिळणार आहे, खूप काही काय भेटणार आहे. तर मित्रांनो चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आता रिसेंटलीच नाही का, आता COP26 जे अधिवेशन आहे का, याला पोस्टपोन करण्यात आले, त्यालाच पोस्टपोन करण्यात आलं भाई 2021 मध्ये. आता प्रश्न काय आहे का, UNFCCC ज्याला की काय म्हणतो, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, याचा मुख्यालय कुठे, याचं मुख्यालय का बॉन मध्ये, बॉन कुठे आहे, जर्मनीमध्ये. पर्याय क्रमांक एक. आणि जर्मनीचे चान्सलर आहे ते अँजेला मर्कल. अँजेला मर्कल ने काय, जगातील सर्वात शक्तिशाली महिला आहेत आता जे टाइम मॅगझिन आहे त्यांनी डिक्लेअर केलं, तसंच फॉर्ब्स मॅगझिन आहे त्यांनी सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे. जी आता बघा, UNFCCC ने का हा जो करार आहे का, हा अर्थ समिट जी की 1992 साली झाली होती, कुठं, रिओ दी जेनेरिओ. रिओ दी जेनेरिओ कुठे, ही ब्राझीलची एक शहर आहे मोठा. आता रिओ दी जेनेरिओमध्ये नाही का 2016 नाही का ऑलिम्पिकची जी स्पर्धा आहे तिथं झाली होती. आणि 2014 फुटबॉल फिफा वर्ल्ड कप सुद्धा तिथंच झाली होती, रिओ दी जेनेरिओ, जी की ब्राझीलमध्ये आहे. तसंच मित्रांनो बघा, G26 जी अधिवेशन होणे यावेळेस कुठं होणार होती, ती ही होती ग्लासगो मध्ये होणार होती. ग्लासगो कुठे, ही स्कॉटलंडची राजधानी, सॉरी स्कॉटलंडची राजधानी, ती ऍक्च्युली ती शहरच आहे, ती स्कॉटलंड मध्ये आहे ती. आणि स्कॉटलंड कुठे आहे, युनायटेड किंगडम मध्ये. आणि बघा, जी काय 25 कॉपची जी अधिवेशन होतं ना, याला आपण कॉन्फरन्स ऑफ पार्टी सुद्धा म्हणतो. 25 जी 2019 कुठे झाली, ती मद्रिद मध्ये झाली मित्रांनो. कुठं, मद्रिद मध्ये. मद्रिद कुठे, मद्रिदची राजधानी, ही मद्रिदची राजधानी ही कशाची, स्पेनची आहे, म्हणजे की 2019 झाली होती. 25 कॉपची जी अधिवेशन आहे ती मद्रिद मध्ये झाली होती. ऍक्च्युअली नाही का, हेच 25 अधिवेशन आहे ना, ते चिली मध्ये होणार होतं. पण चिली मध्ये नाही का, तिथल्या जनतेने त्यांच्या सरकारविरुद्ध प्रोटेस्ट केला होता, तिथं जरा हिंसा झाली होती खूप, तिथून त्याच्यामुळे नाही का ही यजमानपद मद्रिद देण्यात आलं होतं. ऍक्च्युअली नाही का, ते अध्यक्षपद नाही का ते चिलीलाच देण्यात आलेलं होतं. एवढी तुम्हाला इन्फॉर्मेशन सफिशियंट. अजून एक, रोम मध्ये नाही का, जे संयुक्त राष्ट्राची एक संस्था आहे, फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, ज्याची हेडक्वार्टर कुठे, रोम मध्ये, रोम इटलीमध्ये आहेत. तसं रोम इटलीची राजधानी आहे. आणि मद्रिदमध्ये सुद्धा संयुक्त राष्ट्राची जी अजून एक संस्था आहे, इंटरनॅशनल टुरिझम ऑर्गनायझेशन, याची सुद्धा हेडक्वार्टर मद्रिदमध्ये आहे. बघा, आता दुसऱ्या महायुद्धानंतर नाही का, प्रथमच नाही का, एखादा ग्रँड स्लॅम जी कॅन्सल झाल्यात, त्या टेनिस स्पर्धेचं नाव काय, म्हणजे ग्रँड स्लॅम, याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विम्बल्डन ओपन. आता तुम्हाला हे चार जे ग्रँड स्लॅम दिसतात त्याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहेत. बघा, सर्वात आधी नाही का ऑस्ट्रेलियन ओपन होते, जे की जानेवारीमध्ये होते बघा. आणि त्याआधी म्हणजे पहिला सर्वात आधी ऑस्ट्रेलियन ओपन, त्यानंतर फ्रेंच ओपन, त्यानंतर विम्बल्डन, सर्वात शेवटी US ओपन. बघा, हे जे विम्बल्डन ओपन आहे ना, हे सर्वात जुनं ग्रँड स्लॅम आहेत. आणि विम्बल्डन ओपन नाही का, हा जे गवतावर खेळलं जाते. आणि फ्रेंच ओपन नाही का, मातीत खेळलं जाते, मातीचा बादशाह कोण, फ्रेंच ओपनचा म्हणजे एक प्रकारचा मातीचा बादशाह कोणाला म्हणतात, राफेल नदालला, जे की प्रत्येक वेळेस फ्रेंच ओपन तो जिंकत असते. आणि सर्वात जास्त फ्रेंच ओपन त्यांनीच जिंकलेले आहे, राफेल नदाल. राफेल नदाल कुठं ले, स्पेनचे आहेत. आणि US ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन हे नाही का, एक कोर्टवर खेळले जातात, म्हणजे जे कोर्ट असतात ना कडक, त्याच्यावर खेळले जातात. आणि फ्रेंच ओपन मातीवर खेळले जातात, आणि विम्बल्डन हे गवताळ खेळले जातात. बघा, यावेळी जे ऑस्ट्रेलियन ओपन आहे ना, हे नाव जोकोविच जिंकले. ऑस्ट्रेलियन ओपन आणि मागच्या वर्षीचं विम्बल्डन ओपन, यावर्षी तर कॅन्सल झालं आहे. मागच्या वर्षीचं विम्बल्डन ओपन आणि यावर्षीचं ऑस्ट्रेलियन ओपन हे दोन नाही का, हे नॉवाक जोकोविचनं जिंकले. नॉवाक जोकोविच हे सर्बियाचे खेळाडू आहेत. आणि US ओपन आणि फ्रेंच ओपन मागच्या वर्षी हे कोण जिंकले, राफेल नदाल. कळालंय. आणि राफेल नदालची जी ग्रँड स्लॅमची जी नंबर आहे, ती आतापर्यंत 19 जिंकलेली आहे. आणि सर्वात जास्त ग्रँड स्लॅम जिंकलेलं कोण आहे, हे रॉजर फेडर कुठे, स्वित्झर्लंडचे आहेत. सर्वात जास्त आतापर्यंत 20 ग्रँड स्लॅम त्यांच्या नावावर आहेत. ठीक आहे. नुकतंच नाही का मित्रांनो, टॉनी लुईस याचं निधन झालेलं आहे बघा.
तर टॉनी लुईस नाही काय याचं निधन झालं नाही, हा यांनी नाही काय डीएलएस पद्धतीचा म्हणजे यांनी आविष्कार केलाय. तर या डीएलएस पद्धत नाही कोणत्या खेळात चालवल्या जाते बघा तुम्हाला. आता ज्यांनी जे कोणी आता स्पोर्ट बघतात नेहमी त्यांना तर याचा आन्सर आढळलं असेल काय म्हणून. तर मित्रांनो याचा आन्सर आहे क्रिकेट. आता डीएलएस बद्दल तुम्हाला काय जास्त इन्फॉर्मेशन सांगण्याची गरज नाही, आता हे प्रत्येकाला माहितच असणार आहे. बघा जे टोनी लुईस आहे ना, हे टोनी लुईस इंग्लंडचे आहे बघा. इंग्लंडमध्ये आता याच मंथमध्ये याचं निधन झालेलं आहे. याने एका डीएलएस पद्धतीची म्हणजे सर्वात प्रथम सुरू केलेली, म्हणजे त्यांनी शोध केलेली आहे याची. जी डीएलएस पद्धती आपण क्रिकेटमध्ये यूज केला जातो तोच हे. आता डीएलएस पद्धती काही जण त्यांना म्हणजे काही जण समर्थन पण करतात आणि काही जण त्याला विरोध सुद्धा खूप जण करतात. त्यामुळे सध्या आता या चर्चेचा विषय झालेला आहे डीएलएस पद्धत हे क्रिकेटमध्ये यूज केलं जातं. क्रिकेटचं जे मॅनेजिंग बोर्ड आहे त्याला काय म्हणतो आपण आयसीसी इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल, ज्याचे हेडक्वार्टर कुठे दुबईमध्ये. आयसीसीचे जे चेअरमन आहे ते शशांक मनोहर जे काही इंडियाचे, जे काही आयसीसीचे जे सीईओ आहे ते मोनू सहानी पटेल हे पाकिस्तानचे आहे. फुटबॉलचे जे फिफा आहे बोर्ड याचा जे चेअरमन आहे ते जेवणी इन्फंटन आहे आणि फिफाचं जे हेडक्वार्टर आहे जुरूजमध्ये, जे की स्वित्झर्लंडमध्ये आहे. बघा मित्रांनो आताच रिसेंटली नाही का भारत सरकारने नाही का आता एक कोरोना व्हायरससाठी नाही का एक रिस्क ट्रॅकिंग ऍप सुरू केलंय. त्या ऍपचं नाव काय, त्या ऍपचं नाही का कोरोना कवच आहे. कोरोना कवच हे नाही काय कोरोना कवच नाही का हे जिथं आता हे कोरोना कवच नाही का जिथं कुठं नाही का आता जे कोरोना पेशंट आहे ते पॉझिटिव्ह आढळले समजा कुठंतरी आणि त्याची आपल्याला माहिती पटकन देते, कारण की आपल्याला तिथं म्हणजे रिस्क आहे एक प्रकारचं. त्याच्यामुळे हे ऍप आता भारत सरकारने सुरू केलेलं आहे. काय कोरोना कवच कोणत्या मंत्र्यानं सुरू केलंय, हे हेल्थ मिनिस्टर म्हणजे आरोग्य मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन हे मंत्रालय, हे दोन मंत्र्यांना मिळून कोरोना कवच सुरू केले. आरोग्य मंत्रालयाचे मंत्री कोण आपले, ते डॉक्टर हर्षवर्धन कुठले दिल्लीचे, तसं मतदारसंघ हे चांदणी चौक आहे. आणि तसं जे इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन मिनिस्टर आहे ते कोण आहे आपले रविशंकर प्रसाद कुठले आहेत, जे मतदारसंघ आहे ते पटना साहेब आहे. एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला सफिशियंटली कोरोना कवच. आता कोरोना व्हायरस रिस्क ट्रॅकिंग साठी भारत सरकारने हे ऍप सुरू केले कोरोना कवच. ठीक आहे बघा आताच नाही का रिसेंटली नाही का एक उपक्रम चालू केलेला आहे नवरत्नालू पेडा पेडालाम दारिकुल्लू हा जी कार्यक्रम आहे ना हा कोणत्या भारतीय राज्यांनी सुरू केलेला आहे म्हणजे संबंधित आहेत. आता नावावरूनच तुम्हाला कळणार आहे हे गुजरात तर नसणार आहे, हे तीनपैकी एक आहे म्हणून. तर याचा आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक जे चार आहे ते आंध्र प्रदेशमध्ये हा कार्यक्रम सुरू केला. हा कार्यक्रम कशाशी संबंधित मित्रांनो बघा, जे काही आंध्र प्रदेशचे जे नागरिक आहेत त्यांना नाही का म्हणजे तिथली जी जनता आहे जवळपास 25 लाख घरे त्यांना देण्यासाठी नाही का एक स्कीम आहे, त्यासाठी गाईडलाइन जे दस्तऐवज आहे ते गाईडलाइन्स ठरून म्हणजे गाईडलाइन्स एक संच आहे ते कार्यक्रमामध्ये इन्क्लूड केलेले त्यांनी हे का म्हणजे दस्तऐवज एक प्रकारचं ते म्हणजे कोणत्या बेसिसवर काय द्यायचं आहे वगैरे. जवळपास 25 लाख कुटुंबा म्हणजे 25 लाख कुटुंबांना हा कार्यक्रम म्हणजे आयोजन केलेला आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे आंध्र प्रदेशची जी राजधानी ती कोणती आहे अमरावती. रिसेंटली नाही का त्यांनी एक कायदा पास केलाय आंध्र प्रदेशमध्ये का आपल्या भारतातील एकमेव राज्य होईल जिथं तीन राजधानी असतील कोणकोणते कर्नूल अमरावती आणि विशाखापट्टणम. आंध्र प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहे ते कोणी व्हायरस जगनमोहन रेड्डी, जी पार्टी आहे ते व्हायरस काँग्रेस आहे आणि तिथं जे गव्हर्नर आहेत ते कोण आहे राज्यपाल बी हरिचंदन. आताच नका रिसेंटली नाही का एक बँक आहे आपली खाजगी बँक, त्या खाजगी बँक नाही का कोरोना व्हायरसमुळे आता बँक सध्या आता जवळपास तिथं जवळ आता बँकिंगचे तिथं काम सुरूच आहे पण नाही का आता खाजगी बँक नाही खाजगी क्षेत्रातली जी बँक आहे ना व्हॉट्सअपवर त्यांनी बँकिंग सेवा सुरू केली आहे. तर ती बँक कोणती आहे, त्या बँकचं नाव आहे आयसीसीआय बँक. पर्याय क्रमांक 3 आयसीसीआय बँकची जी मुख्यालय ती कुठं हेडक्वार्टर ती मुंबईमध्ये आहे. ठीक आहे मित्रांनो आज आपण इथंच थांबूया. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्हाला तर आपल्या मित्रांपर्यंत मित्रांनो शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.